iNews. आजच्या या सुंदर मेळाव्यासाठी त्यांची प्रमुख उपस्थिती आहे. ते आपले मालेगाव भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय नितेश पाटील आहेत. प्रदेश उपाध्यक्ष आणि बाळकांच्या श्रीमती स्वाती भांबळे, श्रीमती सुरेखा भरसे महिला मोर्चा आणि या बागलाण तालुक्यातील विकास काम करत असताना माझ्या खांद्याला खांदा लावून सातत्याने प्रयत्न करणारे आदरणीय डॉक्टर शेषराव पाटील साहेब, आदिवासी नेते आदरणीय पोपटराव हिरे, दादासाहेब जाधव मगाशी तिथे चांगलं मार्गदर्शन झालं, ते साहेबराव पाटील श्रीधर पाटील आमचे मित्र शैलेंद्र आहे, तालुकाध्यक्ष संजय भांबळे, शहर अध्यक्ष नितीन काका सोनवणे, मंगेश खेरना, सुवर्ण सोनवणे, रूपाली कोठावडे, संजयजी देवळे, माऊली माजी सभापती कृषी उत्पन्न उत्पादन समिती, काकाजी पवार कंपनीचे निकाल, राहुल सोनवणे, अनिल पाकळ, प्रशांत कोठावडे, सुरज अजिंक्य दत्ता योग्य आहे, सन्मान्य व्यासपीठ, समोर बसलेले माझे बागलाण तालुक्यातील बंधू भगिनी. 2014 मध्ये आपण सगळ्यांनी मला प्रचंड मतांनी निवडून दिलेल्या पाठिंबा सरवलं जे या धुळे लोकसभा मतदारसंघाचे ऋण फेडायचे असते, बागलाण तालुक्याचे शेतकऱ्यांचे ऋण फेडायचे असते, तर माझ्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काच्या तीनच गोष्टी पाहिजे असतात. त्याच्या हक्काच्या तीन गोष्टी जर कधी मिळाल्या तर जमिनीचं सोबत पीक होऊ शकतो. माझ्या मतदारसंघाचा आत्मा शेतकरी आहे आणि म्हणून मला खासदार पद असेल, मागच्या वेळेस 37 वर्षांनी मिळालेलं मंत्री पद असेल, ते शेतकऱ्यांच्या प्रति समर्पित आहे. शेतकऱ्यांना आपल्याला तीन गोष्टी लागतात, म्हणजे माझ्या शेतात पाणी योग्य बागलाणमध्ये मी जेव्हा प्रचाराला फिरत होतो तेव्हा ज्येष्ठ नागरिक आया बहिणी हात पकडून मला सांगायचे, तू काय रस्ते आणू नको, कुठला सभागृह आणू नको, पण आमच्या शेतात पाणी आणू. म्हणून ठरवलं या मतदारसंघाचे जे सुजनाचे प्रश्न आहे, बागलाण तालुक्याचे, मालेगाव तालुक्याचे, धुळे तालुक्याचे, शिंदखेडा तालुक्याचे, त्या सगळ्या प्रश्नांना ही प्राथमिकता आहे. आणि म्हणून बागलाण तालुक्यात 40 वर्षापासून सिंचनाचे प्रश्न प्रारंभिक होते. या सगळ्या प्रश्नांत आपसात कोणी बोलू नका, व्यासपीठाविषयी आपसात कोणी बोलू नका. गेल्या 40 वर्षापासून सिंचनाचे प्रश्न प्रारंभिक होते आणि म्हणून एक विषय हाती घेतला, तळवाडे पोच कॅमेरा असेल, भरत माली गावा कॅमेरा असेल. मागच्या सरकारने हा प्रश्न ही फाईल बाजूला करून ठेवली, नॉट फिजिबल, हे होऊ शकत नाही. सातत्याने म्हणजे बागलाणचे इरिगेशनचे सगळे अधिकारी असतील, नाशिकचे असतील, फेरीचे अधिकारी असतील, मंत्रालयाचे अधिकारी असतील, सातत्याने आम्ही पाठपुरावा केला डॉक्टर शेषराव पाटील.
आपला बागात एकमेव धरण आहे.
हरणपाळी त्याची क्षमता एक टीएमसी आहे, एक टीएमसी नागपा कोऱ्यात 432 टीएमसी पाणी आहे, 432 हे पाणी जर इथे उरतून तिथं 13 लहान धरण बांधले जाणार आहे, ते पाणी अडवलं जाणार आहे आणि ते पाणी उरतून तर कोणतं धरण आहे ते पाणी उरतून आपलं ते धरण तनका ते तनका पूर्ण टाकून त्याचा किंडा धारा करण्याच्या माध्यमातून आपला कळवण तालुका आग्रा मालेगाव हे नाशिक जिल्ह्याच्या 5 तालुक्याचा प्रश्न कायम रूपी आहे. आपण चिंता करू नका आणि म्हणून सर्वांगीण विकास करत असतात.
फक्त जबाबदारी तुमच्यावर आहे. मला